मुंबई गोवा महामार्गावर माणगावजवळ तिलोरे गावाच्या हद्दीत शिवशाही बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवशाही बस ही ठाण्याहून दापोलीकडे जात असताना माणगावजवळील तिलोरे गावाच्या हद्दीत एका रिक्षाचालकाने लेनवरून अचानक वळण घेतल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षामधील प्रवीण अनंत मालुसरे, दत्तात्रय नारायण वरंदेकर, गणेश बाबू जाधव यांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा चुराडा झाला आहे. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.